शेतकरी बांधवांनो, आपल्याकडे जे मादर व्हेरायटी आपण म्हणतोय किंवा डुप्लिकेट 10001 ही जी काय व्हेरायटी म्हणतोय आपण, तर 62175 62175 असं त्या व्हेरायटीचं नाव आहे. रासकर साहेबांनी तो प्लॉट पाहून सांगितलेला आहे. तर ह्या व्हेरायटीच्या बाबतीत एक गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की चाबुक्कानी, जसं आता इथं ही जी आहे हे चाबुक्कानीचा प्रादुर्भाव, त्याच्यानंतर इथं अशा पद्धतीने हे जे काही चापकासारखं जे काही ॲपिरन्स दिसतो आणि त्याच्यामध्ये काळी पावडर तयार होते, तर या रोगाला ही जात जी आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडते. तर कुठल्याही प्रकारचं आता हे पण बीट जे आहे ते हे सगळं चाबुक्कानीचंच जे आहे ते हे आहे आणि इथं कसल्याही प्रकारचा ऊस तयार होत नाही. इथंसुद्धा हे जे काही दिसत आहे आपल्याला, तर इथंसुद्धा ऊस तयार होत नाही. तर तुमचं काय हे वेणं कुठून आणलं होतं? लोहट्टा पूर्ववरून आणलं होतं. तर काय आधार म्हणून आणलं किंवा डुप्लिकेट 10001 आणलं होतं? तर काय प्लॉटची परिस्थिती तुम्हाला किती टक्के प्रमाण आहे याच्यामध्ये? 40% प्रमाणे. बरं, आता हे शक्य आहे का हे सगळं? समजा आता हे वाढत वाढत चालतंय, समजा तर अख्खच्या अख्ख ही बुचडी काढून हे लेबर कन्झ्युमिंग शक्य नाही आता. हे शेतकरी बांधवांनो, हे आपल्याला सांगणं एवढंच ह्याच्यासाठी आहे की व्हाईप स्मट जे म्हणतो आपण, चाबुक्कानी जे म्हणतो आपण, तर ह्याचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर आपलं आर्थिक नुकसान होतं, कारण की या प्रादुर्भावामध्ये जे आहे ते इथं ऊस तयारच होत नाही आणि हे ऊस तयार न झाल्यामुळे, म्हणजे हा चापकासारखा ॲपिरन्स आणि ऊस तयार न झाल्यामुळे असंच जे आहे ते इथल्या इथंच ह्याची वाढ खुंटते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. आता इथं जर बघितलं ह्याच्या बाजूला लगेच इथंसुद्धा हा सुद्धा जो आहे तो चाबुक्कानीचाच हे आहे. त्याच्यानंतर कुठे हे, हां बघा, हे सुद्धा जे आहे इथं जर आपण बघितलं तर हे सुद्धा चाबुक्कानीचाच हे आहे. तर 40% प्रमाण ह्याचं ह्या व्हेरायटीमध्ये, म्हणजे आम्ही 4-5 प्लॉट बघितलेले, भोशालासुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता, इथंसुद्धा हे परत अशाच पद्धतीने. तर ही व्हेरायटी बळी पडणारी जात आहे, त्याच्यामुळं आपलं आर्थिक नुकसान तर होतच आहे, पण हे जे स्पोर्स आहेत हे इथंच पडून भविष्यातसुद्धा जे आहे ते आपल्या ऊस पिकासाठी अडचणी येतात, लागणीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अडचणी ज्या आहेत ते येतात. त्याच्यामुळं आपण ही एक काळजी थोडंसं घेणं जे गरजेचं आहे अशा प्रकारच्या व्हेरायटी जे आहेत, तर ते एकतर टाळणं किंवा मग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शिफारसीतील जे काही बुरशीनाशक आहे जसं डायफेकोनाझोल आपण म्हणतो, तर ते सुद्धा फवारणी जी आहे ते आपण घेणं गरजेचं आहे.